नमस्कार, द्राक्ष बाजार मधून मी विजय कुमार तासगाव यशागुरुला पुन्हा एकदा आपला जो कमीत कमी खर्चात द्राक्ष शेती कशी करावी या विषयावर जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बघा मधून आपण चर्चा करत 45 दिवसापर्यंत आलो आणि 45 ते 50 दिवसापर्यंत बागेत काय काम करावं, गरज वाटल्यास कोणते स्प्रे द्यावेत या विषयावर मी आपणाशी संवाद साधतोय. पुन्हा एकदा विनंती करतो की जास्तीत जास्त चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की आपला संवाद आवडला तर लाईक ही करा, कमेंट जरूर करा. कारण कमीत कमी खर्चात आपण शेती करतोय, आपल्याला अजून काय सुधारणा करता येतील या विषयावर सुद्धा आपल्याला त्या विषयावर नंतर बोलता येऊ शकतं. पगार बंधूनो, जे जीएच स्प्रे आपले आहे ते ह्या औषधातून जीएच स्प्रे दिले तरी सुद्धा चालतात, ज्यांना मनी लांब करायचा अशा भागात. 45व्या दिवशी आपण सिस्टेन यानी की मायक्रोविटॅमिन 100 लिटर पाण्याला 40 ग्रॅम, जास्तीत जास्त 50 ग्रॅम, कॅल्शियम चिलेटेड 100 ग्रॅम आणि प्रोक्लेन 100 लिटर पाण्याला 25 ग्रॅम घालून स्प्रे घेऊ शकतो. त्यानंतर 46ला पुन्हा गॅप देतोय आणि 47ला वातावरण खराब असेल तरच ॲलेट 200 ग्रॅम आणि अँटरकॉल 200 ग्रॅम, अन्यथा स्प्रे घ्यायची आवश्यकता नाही. 2-2 दिवस गॅप पडला तरी प्लॉटला काही प्रॉब्लेम येत नाही. भीती वाटत असेल तर सरळ मॅजिक स्प्रे आपला देऊन टाका. त्यानंतर 48ला पुन्हा गॅप देतोय आणि 49ला आपण पुन्हा कर्सर देतोय किंवा मॉलिक्युल भुरीसाठीचा एखादा बऱ्यापैकी घेऊन टाका. मग लुना असेल किंवा जो कोण बाजारात जो मिळतोय तो कोणताही घेतला तरी सुद्धा चालेल. मी सांगेन की 100 लिटर पाण्याला 10 ml कर्सर, चिलेटेड फेरस 200 ग्रॅम, चिलेटेड मॅग्नेशियम 200 ग्रॅम आणि कराटे 100 ml. 49ला स्प्रे दिला, 50ला पुन्हा आपण गॅप घेऊ शकतो, काही आवश्यकता नाही स्प्रेची जास्त, कारण अत्यंत चांगलं वातावरण लागलंय. लगेच भीती यायला पाहिजे, लगेच काहीतरी बाग गडबडून जाते अशाला भाग नाही आहे. गळ आणि कूस ह्या विषयावर सुद्धा मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, कारण ह्या दिवसात गळ होते आणि कूस बी होते, तर ती का आणि कशी होते याच्यावर नक्की संवाद साधण्याचा प्रयत्न करेन. बागातर बंधून पुन्हा एकदा विनंती करतो की सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि संवाद आवडल्यास लाईकही करा. धन्यवाद.